मौत का सौदागर, नीच किस्म का व्यक्ती किंवा नीच किस्म का इन्सान, हे असे दोन शब्द प्रयोग मला पटकन आठवतात. उदाहरण दाखवायची म्हटलं तर की राजकीय संवादामध्ये आपण काय बोलतो, कसं बोलतो, कोणता शब्द कुणाला वापरतो, कधी वापरतो, आणि तो सगळ्या या बाबतीत चुकीच्या प्रकारे वापरला गेल्यास केवढा मोठा गोंधळ होऊ शकतो आणि त्याची किंमत राजकीयदृष्ट्या द्यावी लागू शकते. यातला पहिला शब्द होता मौत का सौदागर, हा सोनिया गांधीने वापरला होता मोदींसाठी, नरेंद्र मोदींसाठी. दुसरा शब्द प्रयोग नीच किस्म का इन्सान, मणिशंकर अय्यर, पुन्हा काँग्रेसचे नेते, त्यांनी वापरला होता मोदींसाठी. आणि या दोन्ही वेळेला या ना त्या प्रकारे काँग्रेसला त्याची प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागली. त्यातला मौत का सौदागरमुळे तर संपूर्ण प्रचाराचा नूरच पालटला होता आणि त्याचा फायदा अर्थातच मोदींनी, इतका साधा एक टप्पा बॉल टाकल्यानंतर त्यांनी सिक्सरच मारणं अपेक्षित होतं, ते मोदींनी त्याचा अगदी योग्य अचूक वापर केला प्रचाराने, भाजपने पण केला. मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्याचा सुद्धा त्या काळामध्ये एक टोन सेट करण्यासाठी भाजपनं वापर करून घेतला आणि अर्थातच तो शब्दप्रयोग चुकीचा होता, त्याचं समर्थनच असू शकत नाही. पण मणिशंकर अय्यरांवरती कारवाई केली काँग्रेसने, मात्र जे व्हायचं होतं ते नुकसान झालं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे अशाच प्रकारच्या पीचवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळच्या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या सभेमध्ये बोललेत का. नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर. हा आपला कार्यक्रम चर्चा तर होणारच. चर्चा जेव्हा एखादी गोष्ट घडते, घडत नाही तेव्हासुद्धा होत असते, एखादा विषय जो बातमीच्या पलीकडे सुटून जातो त्याच्यावरतीसुद्धा करायची असते, म्हणूनच चर्चा तर होणारच. आणि आजची चर्चा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातल्या सभेमधल्या एका शब्दप्रयोगाविषयी आहे, टीकेविषयी आहे, टिप्पणीविषयी आहे. त्यांची तीन चार वाक्य जी आहे ती साधारण अशी की महाराष्ट्रात असे काही आत्मे आहेत, असा आत्मा आहे की ज्यानं नेहमी स्वतःच्या इच्छेसाठी राजकारण बिघडवण्याचा प्रयत्न केला, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, कुटुंबात आणि पक्षातसुद्धा वाद घडवले आणि अशी बाकीची सुद्धा विधानं केलेली आहेत. ही सगळी यूट्यूबवरती उपलब्ध आहेत आणि अशा आत्म्यानं आता भारतामध्ये सुद्धा थैमान घालायला सुरुवात केलेला आहे. सरकार महाराष्ट्रामध्ये तर या आत्म्यानं आतापर्यंत वाट लावण्याचा जो काही प्रयत्न केला तो तर केलाच, ज्याच्यापैकी पक्ष घर पक्ष आधीची सरकार त्याच्या त्यांनी 95 मोदींनी 95 शिवसेना भाजप युतीच्या पहिल्या सरकारचा सुद्धा उल्लेख केला. त्यावेळीसुद्धा या भटकत्या आत्म्यानं, अतृप्त आत्म्यानं त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि यापूर्वीसुद्धा केला, आतासुद्धा तो करत आहे. आणि असा एक भटकता आत्मा आणि आत्मे. आता याच्यातले सगळे संदर्भ जर का पाहिले, त्यांनी कुणाचं नाव नाही घेतलेलं मोदींनी, त्यामुळे त्यांना तसं थेट बोट दाखवावं तर नाव नाही घेतलेलं, पण त्यातले सगळे संदर्भ एकत्र केले तर त्या सगळ्या टेम्पलेटमध्ये बसणाऱ्या व्यक्तीच नाही आहेत महाराष्ट्रात आत्ता. पहिला त्याच्यातला रेफरन्स आहे 40-45 वर्ष. आता 40-45 वर्षाचं राजकारण उद्धव ठाकरेंचं पण नाही आहे, नाना पटोलेंचं नाही आहे, महाराष्ट्रातले आत्ता मोठे नेते किंवा कोणी काढायचे म्हणलं तर पृथ्वीराज चव्हाणांचं, त्या अर्थाचं ना, ज्या अर्थाने बाकीच्या सगळ्या टीका टिपण्या ना त्या अर्थानं आपण मी म्हणतोय, असंही नाही आहे. मग उरलं कोण? आणि असा आत्मा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्रात सुद्धा करतोय वगैरे जे काही म्हटलेले आहेत, याच्यानंतरचा जो सगळ्याचा मिळून एक आपल्याला ॲव्हरेज आउट करायचं म्हटलं की लॉजिक कोणासाठी असू शकतं, तर ते शरद पवारांच्या बाबतीत आहे असं म्हणणं आपण या लॉजिकच्याद्वारे सांगू शकतो. उद्या भाजप किंवा मोदी म्हणूच शकतात की आम्हाला शरद पवारांबद्दल काही बोलायचंच नव्हतं, पण ती जी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, युती सरकारच्या काळात सरकार पाडण्याचा प्रयत्न करणारा अतृप्त आत्मा, घर आणि पक्षसुद्धा अस्थिर करण्याचा फोडण्याचा प्रयत्न करणारा अतृप्त आत्मा, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारा अतृप्त आत्मा, महाराष्ट्रामध्ये असा भटकणारा अतृप्त आत्मा वगैरे वगैरे सगळं 45 वर्षापासून वगैरे, त्या सगळ्याचा उल्लेख हा शरद पवारांकडे आहे असं जवळपास सगळ्या वाहिन्यांनी, वृत्तमाध्यमांनी, डिजिटल वृत्तमाध्यमांनी असंच वर्णन केलेलं आहे. शरद पवारांचं नाव न घेता मोदींची टीका. आणि मला असं वाटतं की या नाजूक काळामध्ये आत्ताच्या भारताच्या राजकारणाच्या प्रचाराच्या महाराष्ट्रात तरी मोदींनी कदाचित ती सीमा क्रॉस केली आहे की काय, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला जी दोन उदाहरणं दिली त्याच्या माध्यमातून केला, ती सीमा क्रॉस केली आहे का पंतप्रधान मोदींनी?
त्यांनी जी विधानं केलेली आहेत ज्याचा सरळ सरळ संदर्भ हा शरद पवारांकडे जातो तो तसाच असल्यास पंतप्रधान मोदींनी 100% ती मर्यादा पार केलेली आहे जी त्यांनी करायला नको होती. दोन तीन कारणांसाठी, अनेक कारणांसाठी. एक तर बेसिक कॉमन सेन्स, जिवंत माणसाला तुम्ही आत्मा म्हणताय, असं कोणाला आपण आत्मा वगैरे, भटकती आत्मा वगैरे, अतृप्त आत्मा वगैरे म्हणत नाही. मराठीमध्ये सुद्धा किंवा भारतामध्ये आपल्याकडच्या बोलीभाषांमध्ये अमुक अमुक व्यक्ती म्हणजे भटकती काय, अतृप्त आत्मा आहे नुसता, असं कदाचित म्हटलं जातं. पण ते ज्या व्यक्तीबद्दल म्हटलं जातं ती व्यक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात सक्रिय राजकारण समाजकारणात असेल तर असे शब्द वापरले जात नाही. त्यासाठी तुम्ही अधिक वेगळ्या प्रकारे टीका करू शकता. जर काही टीका शरद पवारांच्या बाबतीत असेल तर त्यांना भटकती आत्मा, अतृप्त आत्मा म्हणणं हा सर्वसामान्य नीती नियम सभ्यतेच्या बाबतीतला एक अडचणीचा मुद्दा ठरू शकतो की अशी भाषा वापरायला हवी होती का. कारण अशीच भाषा वापरल्यामुळे मोदींच्या बाबतीत वापरलं ज्याचं कोणतंही समर्थन होऊ शकत नाही, त्याचा तोटाही झाला त्या पक्षाला म्हणजे काँग्रेसला. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये या नाजूक काळामध्ये ही भाषा वापरली गेलेली आहे. त्यातल्या बाकीच्या रेफरन्सेसकडे मी येण्यापूर्वी, हा आत्ताची चौकट काय आहे, फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे या विधानाच्या वेळी. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहात, तुम्ही पुण्यात आहात, होम बीचवर आहात शरद पवारांच्या, पुण्यात आहात, पश्चिम महाराष्ट्रात आहात. तुम्हाला सगळीकडे सभा घ्याव्या लागलेल्या आहेत, अनेक ठिकाणच्या लढती अतिशय गुंतागुंतीच्या आहेत आणि त्या बाबतीत कल कधीही असा आणि असा होऊ शकतो अशी स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन फेऱ्यांमधलं कमी झालेलं मतदान धडकी भरवायला, दोन्ही बाजूला धडकी भरवायला पुरेसे की नेमका ट्रेंड काय लोकांचा, एकच एक कुठली तरी लाट चालू आहे असं वाटण्यासारखी आताची निवडणूक नाही आहे. आणि अशा काळामध्ये आपण महाराष्ट्रात येता आणि त्याच्यामध्ये एका महत्त्वाच्या नेत्याबद्दल काही एक विधान करता जे अतिशय दुखावणारं असू शकतं शरद पवारांच्या बाजूचं समर्थन नसलेल्या व्यक्तीला सुद्धा. आणि इथे मला आता पटकन संदर्भ आठवला म्हणून, अबू आझमींनी शरद पवारांच्या बाबतीतलं विधान केलं होतं, त्याच्यानंतर मनसेनं अबू आझमींना फटकावलं होतं. ही जेव्हा मनसेच्या स्थापनेच्या आसपासची घटना आहे आणि त्याच्यात मनसेचं असं म्हणणं होतं, आमच्यातले वाद आमच्यातले, पण आम्ही या गोष्टी सहन करणार नाही, आमच्या महाराष्ट्रातल्या मोठ्या नेतृत्वाबद्दल आम्ही असली भाषा सहन करणार नाही. शरद पवार जेव्हा बोलत होते तेव्हा त्या पंतप्रधान मोदी जेव्हा पुण्यातल्या सभेमध्ये बोलत होते त्यावेळी त्या मंचावरती अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते. आणि अर्थातच तो कार्यक्रम राज ठाकरेंनी बघितला असेलच. राज ठाकरेंना हा प्रश्न विचारावा लागेल की असं अतृप्त आत्मा म्हणणं हे आपल्या दृष्टीने शरद पवारांच्या बाबतीत, ज्या शरद पवारांच्या मानासाठी आपण अबू आझमीला फटकावलं होतं त्याबाबतीत ही भाषा वापरायला हवी होती का जिवंत माणसाबद्दल आणि टेक्निकली पुन्हा ते मोदींपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीबद्दल. मी आणखी बाकीच्या संदर्भांकडे येईनच आणि इथे मात्र ती लिमिट क्रॉस झाल्याचं मला वाटतं. मी अजित पवारांकडे नंतर येणार आहे पण याआधी बरं, समजा मोदींनी जे संदर्भ दिलेले आहेत तेही पाहता, त्यातला अतृप्त आत्मा हा सभ्यतेच्याच बाबतीतला चुकीचा शब्द आहे असं माझं मत आहे. पण जी बाकीचे रेफरन्सेस दिले, जे काही राजकारण केलं, सरकार पाडापाडी केली, अस्थिरता केली वगैरे सगळी, याच्यातला राष्ट्रवादी काँग्रेस फुटणं, शिवसेना फुटणं हे काम थेट शरद पवारांचं होतं का? फॅक्ट चेकच्या बाबतीत म्हणायचं, त्यांच्या अधिकृत कामामुळे ते झालेलं आहे का? शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्यामुळे फुटली. दुसरी गोष्ट, अशाच प्रकारच्या घटना या क्षणी भारतात घडत नाही आहेत का? दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या बाबतीत काय बघायला मिळत आहे, महाराष्ट्रामध्ये एखादा माणूस, साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आता कॅन्डिडेट ठरल्यानंतर अचानक त्यांच्यावरती गुन्हे कसे दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जो आता शरद पवार मोदींबरोबर आहे, तिकडे अजित पवारांच्या सह त्यांच्या कुटुंबियांमध्ये, त्यांच्या काही एक्सटेंडेड कुटुंबियातल्या बहिणींकडे सुद्धा छापे पडले नव्हते का? आणि भारतातल्या अशा आपल्याला घटना दाखवता येऊ शकतात. मग या प्रकारच्या वागणुकीला काय म्हणावं लागेल, ज्याच्याबद्दलची टीका जगभरात सुद्धा होते, भारतात तर होतेच होते. जेव्हा कुस्तीपटू महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीतल्या घटना घडतात तेव्हा त्या व्यक्तीला एक प्रकारचं अभय दिलं जातं. मणिपूरच्या घटनेबद्दल सुद्धा पंतप्रधान मोदींचं स्टेटमेंट येत नाही, ना तिकडे ते जाऊन भेटतात. अशावेळी या वागणुकीचाला पण असा कोणी काही शब्द वापरला तर त्याचं समर्थन होऊ शकेल का? माझ्या दृष्टीने कधी समर्थन होऊ शकत नाही. कारण त्या व्यक्तीचा ओहदा, त्या व्यक्तीचा मान मरातब सन्मान संविधानिक पद म्हणून, राजकारणी म्हणून पाळला गेला पाहिजे. अशा वेळी या महाराष्ट्राच्या आत्ताच्या या अतिशय टेन्स राजकीय वातावरणामध्ये मोदी जर का शरद पवारांना अतृप्त आत्मा म्हणत असतील तर मला तरी असं वाटतं की याचे जे वेव्स तयार होऊ शकतात त्या कदाचित राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतात.
शरद पवारांना मानणारा वर्ग हा महाराष्ट्रात दोन प्रकारचा, एक शरद पवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक, आणि दोन शरद पवार एक ज्येष्ठ नेते मात्र आम्हाला त्यांचं राजकारण मान्य नाही आहे म्हणून, पण मात्र त्यांचं मोठेपण मान्य करणारा वर्ग आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेसुद्धा मान्य करत होते, बाकीचे नेतेसुद्धा मान्य करत होते. काँग्रेसमधून बाहेर पडूनसुद्धा नंतर काँग्रेस त्यांच्याबरोबर गेली. 2019 तर जवळपास सगळा प्रचार शरद पवारांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा एक हाती सांभाळला होता, आणि याच्या पुढे आता शरद पवारांना अधिक मोठं सर्टिफिकेट द्यायचं असेल तर पंतप्रधान मोदींनी शरद पवार हे आपले गुरु आहेत, त्यांचंच बोट पकडून मी राजकारणात आलो असं सुद्धा म्हणालेले आहेत, गौरवोद्गार काढलेले आहेत भाजपच्या अनेक नेत्यांनी, ते काढलेले आहेत गौरवोद्गार आणि कौतुकाने म्हटलेले शरद पवारांच्या बाबतीत. मग असं असताना ज्यांच्याबद्दल तुम्ही इतक्या म्हणजे थेट मला राजकारणात आणलं, गुरुस्थानी आहेत वगैरे जेव्हा आपण शब्द वापरता, नंतर आपण थेट त्यांना अतृप्त आत्मा म्हणता. अतृप्त आत्मा राजकारणामध्ये मी पुन्हा म्हणतोय तसं, टीका होऊ शकते, पॉलिसीबद्दल कठोर टीका होऊ शकते, प्रश्न विचारले जाऊ शकतात, शरद पवारसुद्धा त्या सीमेच्या बाहेरचे नाही आहेत. अतृप्त आत्मा हा शब्दप्रयोग जेव्हा वापरला जातो हा साधासुद्धा शब्दप्रयोग नाही आहे, हा कोणी कोणासाठी आवडीने वापरत नाही, ही साधी टपली मारलं पण नाही आहे. अतृप्त आत्मा आणि त्यातून जिवंत व्यक्तीला आणि त्यातही एका नाजूक वयाच्या टप्प्याला असलेल्या व्यक्तीला, 83 वर्ष शरद पवारांचं आता वय आहे, अशावेळी हे विधान करणं याची गरज होती का किंवा टाळता आलं असतं का? आणि आता पुढचा मुद्दा, हे सगळं होत असताना तिथे अजित पवार, सुनेत्राताई, सुनेत्रा पवार ही मंडळी म्हणजे पवार कुटुंबियांपैकीची दोन प्रमुख सदस्य तिथे उपस्थित होते. अजित पवारांचे लाख आक्षेप असतील जे त्यांनी वेळोवेळी जाहीरसुद्धा केलेले आहेत, पण ज्यांना ते शरद पवार हे वडीलकीच्या जागी आहेत, ज्यांच्याबरोबरच त्यांची कारकिर्द नेहमी होत आलेली आहे, नंतर ते मोठेसुद्धा झाले अजित पवार स्वकर्तृत्वाने झाले, पण अशा शरद पवारांना अतृप्त आत्मा म्हणणं हे अजित पवारांना मान्य आहे का? हे सुनेत्राताईंना मान्य असेल का? मी मगाशी म्हणालो तसं अमित ठाकरे होते तिकडे, राज ठाकरेंचे चिरंजीव, ज्यांनी शरद पवारांच्या एका अपमानाबद्दल अबू आझमीला फटके दिले होते, त्यांना हे मान्य आहे की भाषा मान्य आहे का? आणि ही भाषा बाकीच्या सगळ्यांचं सोडून द्या, ही भाषा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश युनिटच्या तरी नेत्यांना त्या क्षणी पटली असेल का? आजही पटत असेल, त्याच्या मनातल्या भावना काही का असेल ना शरद पवारांबद्दलच्या, पण किमान ही भाषा अतृप्त आत्मा म्हणणं ही भाषा सगळ्यांना मान्य होईल का? मला असं वाटतं की याचा बॅकलॅश, याचे एक येणारा उलट प्रतिकार, प्रतिवाद मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. या अतिशय नाजूक तोल साधलेल्या राजकारणाच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे विधान हे कदाचित या प्रस्थापित सत्तेला, महायुतीला म्हणा किंवा यांना, थोडंसं अडचणीचं ठरू शकतं, कदाचित मोठ्या प्रमाणात अडचणीचं ठरू शकतं. असं विधान त्याच्या राजकारणाच्या फायद्या तोट्यांच्या पलीकडे सुद्धा होता कामा नाही, कारण ती राजकारणाची एक नीतिमत्ता आपण सगळे मानतो, ती केंद्रात सुद्धा मानतो, महाराष्ट्रात सुद्धा मानतो. महाराष्ट्रात त्याबद्दलचा अभिमान अधिक वेगळ्या दर्जाचा आहे, कारण यशवंतराव चव्हाणांपासूनची राजकारणाची परंपरा आपल्याकडे सांगितली जाते सभ्यतेबद्दलची. मात्र गेल्या काही काळात, आणि जेव्हा मी गेल्या काही काळात म्हणतो त्यावेळी 2014 नंतरचा नाही, त्याच्या आधीपासूनचा काळ, पण ही भाषा हळूहळू चुकीच्या प्रकारची भाषा, असंसदीय शब्द, या सगळ्याचा एक कौतुकाचा भाग जणू काही बनून गेलेला आहे. अशा प्रकारे आता ते समाजामध्ये चर्चेले जातात, वापरले जातात, शब्द बोललंही जातं. पण जेव्हा अतिशय मोठ्या पदावरची व्यक्ती, आणि मोदी हे याबाबतीत कोणताही आक्षेप न ठेवता मान्य करावं लागेल, ते या क्षणी देशातलं एक अतिशय महत्त्वाचं, एक संपूर्ण स्वतःमध्ये एक एरा असलेलं व्यक्तिमत्व आहे. इतर कोणाच्याही कडून होणारं स्लिप ऑफ टंग वेगळं, आणि मोदी जेव्हा हे बोलतात आणि अशा व्यक्तीबद्दल बोलतात ज्याला त्यांनी स्वतःच म्हणालेले आहेत की जी व्यक्ती माझे गुरुस्थानी होती, त्यावेळी तुम्ही बोलण्याचे स्टँडर्ड सेट करत असता प्रदेश भाजपसमोर सुद्धा आणि इतरांसमोर सुद्धा आणि सर्वसामान्यांसमोर सुद्धा, की तुम्ही यांना अशा प्रकारे म्हणू शकता, आणि म्हणून ते जास्त धोकादायक आहे, काळजीपूर्वक आहे. राजकारण होईल, होत राहील, निवडणुका येतील आणि जातील, पण ही जी भाषा प्रस्थापित होऊन जाते की या लेवलला बोललेलं चालतं, ते मात्र धोकादायक आहे. आणि या अशाच प्रकारच्या गोष्टीतून मग हळूहळू कुणाचं वय काढा, कुणाची जात काढा, कुणाचा धर्म काढा, ते सुद्धा या निवडणुकीत बघायला मिळालंच आपल्याला. आणि याचं एकदा नॉर्मलायझेशन झालं की मग धर्मबंध राहत नाही. आणि प्रश्न असा आहे
टीका करायला हरकत नाही, पण नंतर कधी आपण एकमेकांच्या समोर आलो तर आपण नेमकं एकमेकांना कशाप्रकारे बघणार आहोत याची तरी समज ती उर्दू शायरने म्हटलं आहे तशा प्रकारे कधी त्याची तरी काळजी आपण केली पाहिजे. म्हणूनच हा चर्चा तर होणारचा मुद्दा, चर्चा यासाठी झाली पाहिजे कारण आपल्या बोलण्याच्या सभ्यतेचे आणि त्याचप्रमाणे राजकारणाचे सुद्धा काही नीतीनियम जे सगळ्यांनीच मिळून बनवलेले आहेत त्याच्या पलीकडे अधिकार कोणालाच नसावा. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा. या विधानाचे खरंच राजकीय परिणाम होतील का, आपल्याला काय वाटतं जरूर सांगा. हे विधान बरोबर होतं का तेही सांगा. पूर्ण समर्थनसुद्धा तुम्ही करू शकता की येस मोदींना असं म्हणायचं होतं आणि ते बरोबरच आहे आणि आमचंही ते मत असेल तर जरूर तेही मांडा. त्याच्यामध्ये लॉजिक असेल तर ते मांडा. जरूर मला पाहायला वाचायला ते आवडतील. मी यूट्यूबवरती आमचा पुढारी न्यूजचा यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे. मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवर ॲक्टिव्ह आहे, तुम्ही मला फॉलो करू शकता. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज या निवडणुकीच्या काळामध्ये अशा मुद्द्यांवरती चर्चा तर होणारच, ती पाहायला विसरू नका पुढारी न्यूजवर.